माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रियानं केलाय. शुक्रवारी दुपारी विनोद कांबळी दारूच्या नशेतच वांद्रातल्या त्याच्या घरी पोहोचला. पत्नीसोबत त्याची बाचाबाची झाली तेव्हा विनोद कांबळीनं कुकिंग पॅनचं हँडल फेकून मारल्यानं अँड्रियाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अँड्रियाच्या तक्रारीवरून विनोद कांबळीविरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. विनोद कांबळीला अद्याप अटक केलेली नाही. विनोद कांबळीच्या पत्नीनं त्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे. विनोद कांबळी सतत वादात असतो. आता त्याच्या पत्नीनंच त्याच्यावर आरोप केलेला आहे. दारूच्या नशेत त्यानं शिवेगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप त्याची पत्नी अँड्रिया हिनं केला आहे. तो दारूच्या नशेत वांद्र्यातल्या घरी दुपारी पोहोचला आणि त्यानंतर त्यानं पत्नीसोबत बाचाबाची झाल्यावर तिला कुकिंग पॅनचा हँडल फेकून मारल्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली.